या ठिकाणी रुपये 1000 मुद्दल असे दर साल दर सेकडा 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याच्यासाठी आपल्याला चार पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे रुपये 190, दुसरा पर्याय आहे रुपये 210, तिसरा पर्याय आहे रुपये 180 आणि चौथा पर्याय आहे रुपये 220. तर आपण ते उदाहरण बघूया. ए म्हणजे रास, पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे व्याजाचा दर आणि एन म्हणजे मुदत. तर चक्रवाढ व्याजाने रास काढण्याचे जे सूत्र आहे ते सूत्र आहे ए बरोबर पी म्हणजे मुद्दल गुणिले साध्या कंसात 1 अधिक आर म्हणजे व्याजाचा दर छेद 100 साधा कंस पूर्ण कंसाचा घात एन म्हणजेच मुदत. तर दिलेल्या या सूत्रामध्ये या उदाहरणातील किमती आता आपण टाकून सोडवूया. मुद्दल आहे 1000, म्हणून ए बरोबर 1000 गुणिले 1 अधिक व्याजाचा दर आहे 10 10/100 आणि मुदत आहे 2 वर्ष, म्हणून त्याचा कंसाचा जो घात आहे तो आहे 2 बरोबर 1000 गुणिले हा कंस सोडवून 110/100 कंसाचा वर्ग. मग हे उदाहरण पुढे सोडवल्यानंतर 1000 गुणिले 110/100 गुणिले 110/100 तर या ठिकाणी 10 ने भाग दिल्यानंतर अंशाला निश्चय झाला. हा 1 10 ने भाग दिल्यानंतर हा 0 कमी होतोय, त्याच्यानंतर इथं पण 10 ने भाग दिल्यानंतर हा 0 कमी होतोय. मग या दराने 11/10 गुणिले 11/10 त्याच्यानंतर हे 10 ला पुन्हा 10 ने भाग दिला तर इथला 1 0 कमी होतोय या 1000 ला आणि ह्या 10 ने भाग दिल्यानंतर पुन्हा 1 0 या ठिकाणी कमी होतोय. मग इथं राहिला फक्त 1 आणि इथं राहिला 1, त्याच्यानंतर वरती शिल्लक आहे अंशस्थानी 10 गुणिले 11 गुणिले 11. तर हा जर गुणाकार केला तर 11 गुणिले 11 याचा गुणाकार येतोय 121, 121 गुणिले 10 याचा गुणाकार येतोय 1210. तर चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ व्याजाने होणारी रास वजा मुद्दल. तर आपली रास आलेली आहे 1210 रुपये. मग 1210 वजा मुद्दल आहे या ठिकाणी 1000 रुपये बरोबर वजाबाकी निघालेली आहे रक्कम 210 रुपये. तर आपल्याला या ठिकाणी दिलेले पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे.